एक टॅलेंट आपण फाइंड करतो, पण त्याच्यामध्ये जे कोचचं कॉन्ट्रीब्युशन असतं, तर तुम्ही काही असे स्पेसिफिक ड्रिल्स किंवा स्पेसिफिक रुटीन्स तुम्ही फॉलो करायचे का, की ज्यामुळे त्याचं टॅलेंट अजून बेटर झालं? मला वाटलं की नाही, फ्रॉम अ बॉलर ही बिकेम अ बॅट्समॅन. तर एनी इंटरेस्टिंग मोमेंट्स जेव्हा आपण एखाद्या स्टुडंट टीचरकडे जातो, टीचर सांगते अरे तुला 100 पैकी 95 मिळालेच पाहिजे, पण आपण प्रयत्न करतो करतो पण तो काय 70 80 च्या पुढे जात नाही, तर असं काही तुम्ही मोमेंट्स तुमच्या आहेत किंवा ड्रिल्स तुम्ही केलात किंवा रुटीन्स फॉलो केलात, जे इथे बरेचसे ॲथलीट्स आहेत, कोचेस आहेत, ते त्यांना जर तुम्ही ते शेअर करू शकाल, त्यांच्याकरता ते खूप बेनिफिशियल. एखादा इन्सिडेंट, बेबी वॉज ओव्हरवेट अँड त्याच्याकरता तुम्ही काही न्यूट्रिशन डाएट, किंवा त्याला सांगितलं की नाही तुला रोजचे 4 राऊंड तर मारतच, बट तुला एवढे बॉल नॉक करायचे, एनीथिंग स्पेसिफिक यू हॅव डन फॉर? स्पेसिफिक म्हटलं, मी ऍक्च्युली रोहितच्या बद्दल ते सांगितलं की ज्यावेळेस मी रोहितला बघितलं होतं त्यावेळेस मी त्याला ऍज हॉस्पिटल बघितलं, आणि पहिल्या वर्षी. आणि माझं कसं आहे की मी बेसिकली बॉलर्सना जास्त बॉलिंग टाकायला लागतो, बॅटर्सना जास्त बॅटिंग करायला लागतो. पहिल्या वर्षी ज्यावेळेस तो खेळला शाळेच्या टीममध्ये, त्याच्यामुळे आम्ही पहिल्याच राऊंडला वगैरे हरलो, पण नेक्स्ट इयरला ज्यावेळेस मी त्याला अंडर 14 आणि अंडर 16 टीममध्ये घेतला, आणि एक दिवशी मी शाळेत प्रॅक्टिसला येत होतो, एक मुलगा नॉकिंग करताना करताना बघितलं, म्हटलं कोण बोलू एवढं छान त्याची बॅट येते, म्हणून मी आतमधून बघितलं तर रोहित बॅटिंग करतो, म्हटलं तू बॅटिंग पण करतो, तो म्हणाला हो मी बॅटिंग पण करतो. त्याला बॅटिंगला पाठवलं, 6-7 नंबरला बॅटिंग केली, छान बॅटिंग केली. पण त्याच्यानंतर मी त्याच्यामधली ती गुणवत्ता बघितली की नाही याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे बॅटिंगमध्ये. बेसिकली बॉलिंग तर छानच टाकत होता, पण बॅटिंगमध्ये, आणि त्याला मी बॅटिंगमध्ये जास्त प्रमोट करायला. बघा कसं आहे की सगळेच असे म्हणतात की तुम्ही रोहित शर्माला बनवलं, ह्याला बनवलं, मी तसं बनवलेलं नाही. किंवा फक्त कोचचं एकच लक्ष असणं गरजेचं आहे की त्या मुलाकडे काय टॅलेंट आहे, त्याला तुम्ही काय सांगायला पाहिजे, कारण तुम्ही, कारण तो मुलगा असतो टॅलेंटेडच असतो, त्याला काही गोष्टी तुम्ही जर शिकवल्यानंतर ज्यावेळेस तो इम्प्लिमेंट करतो त्यावेळेस तो चांगला क्रिकेटर होतो. कारण कोणी कोणाला घडवत नसते, मला असं वाटते घडला जातो तो प्लेअर घडला. फक्त कोचचं एवढं विजन पाहिजे की नाही ह्या मुलाकडे ही गोष्ट आहे, त्याला त्याच्यामध्ये जास्त प्रमोट करणं गरजेचं आहे. ही गोष्ट जर त्यांनी कोचने जर सांगितली तर डेफिनेटली ती मुलं चांगली तयार होतात. तसं का शार्दूल पण ॲज अ बॉलरच मी त्याला जास्त प्रमोट केलेलं, आणि बॉलिंगमध्येच तो मोठा झाला, त्याच्यानंतर तो बॅटिंगमध्ये छान करत होता, पण त्यांनी बॉलिंगमध्ये जास्त फोकस. कोचलाही लक्षात आलं पाहिजे की तो कुठल्या ह्याच्यामध्ये ॲज बॉलर चांगला आहे की बॅट्समन चांगला आहे, कोचच्या लक्षात येणं गरजेचं आहे. परंतु कोचनी त्या मुलाला फोर्स न करणं हे फार महत्त्वाचं आहे. हे तुला करायलाच पाहिजे ही गोष्ट सांगणं खूप चुकीचं आहे, कारण जर तुम्ही एखादी गोष्ट सांगताय तर तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा एवढा पाहिजे की मी जी गोष्ट सांगितली ती चुकीची गोष्ट नाही. ॲज अ कोच त्याला ते कळलं पाहिजे, त्याच्याकडनं आपण काढून गेलं की एखादा समजा मी आता एका मुलाची ग्रीप मी चेंज करतोय, मला वाटते की मी ग्रीप माझी सांगितली आणि त्याला जर ती पटली त्याला ती सुटण्यात त्याला उपयोग नाही, पण मला कॉन्फिडन्स पाहिजे की मी जे सांगितलं चुकीचं सांगितलेलं आहे, पण त्याला सांगताना तुला त्याला विचारायला पाहिजे तुला कसं वाटतंय, तर त्याला जर कॉन्फिडन्स वाढला कारण त्यालाच तयार व्हायचं तिकडे. आपण हात पकडून त्याला बॅटिंग करून घेणार नाही आहे, त्याच्यामुळे कोचचं हे विजन असणं फार गरजेचं आहे. आणि फिजिकली म्हणायला गेलं तर फिजिकली तुम्हाला आता आधीच्या वेळेस काय होतं की आधी मॅचेस कमी असायच्या, तेवढं क्रिकेट नव्हतं, पण आता क्रिकेट फास्ट झालेलं आहे, म्हणजे आता T20 क्रिकेट एवढं फास्ट झालेलं आहे, तुम्हाला खूप फिट राहावं लागते. त्याच्या फिटनेस लेवल हा खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यावेळेस मला आठवतं की मी फक्त धावायचो बाकी काही करत नव्हतो. आता जिममध्ये पण मी सांगेन की जिममध्ये एखादा प्लेयर्स जातो तर त्याच्याबरोबर ट्रेनर असणं फार गरजेचं आहे, कारण ट्रेनर नसेल तर जिम करणं फार चुकीचं आहे. कारण काय होतंय की तुम्ही बघितलं की हल्ली इंजरीज खूप वाढत चाललेलं आहे स्पोर्ट्स पर्सनमध्ये, त्याचं कारण काय की आपण चुकीच्या गोष्टी करतो, कारण एखादं आपला उजवा हात आपण बघतो अरे इकडे थोडं जास्त वाटते ते डाव्या हाताला आपल्याला काय करायला पाहिजे, ते करताना तो चुकीच्या काय गोष्टी, त्याच्याकरता ट्रेनर असणं फार गरजेचं आहे. ट्रेनर नसेल तर ॲथलीट्सनी स्वतःहून कधी फिटनेस करू नये असं मला वाटतं. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कोच ट्रेनर ॲथलीट फिजिओथेरपिस्ट 5 सेगमेंट्स जर आपण व्यवस्थित कव्हर केल्या स्पोर्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, तर तुम्हाला इंजरी वगैरे होण्याची झिरो होती. बट जर आपण व्यवस्थित ते फॉलो केलं पण करता हे खूप क्रिटिकल आहे. आणि हा जो आपला समिट आहे सगळ्या आम्ही टॉपिक्स ह्याच्यामध्ये करत,
आय एम ग्लॅड की तुम्ही ह्या पॉईंट्स पिकअप केले.